सातारा, मी स्वप्नील तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या कार्यक्रमात सलाम सातारामध्ये। मित्रांनो, वेगवेगळ्या ठिकाणी आपण सलाम सातारा कार्यक्रम घेतो। या कार्यक्रमामार्फत आम्ही साताऱ्याबद्दल वेगवेगळी माहिती आपल्या समोर आणून देतो। आज आपण उभे आहोत सातारा जिल्ह्यातील वरये या ठिकाणी, वरयेच्या जयसिंगराव मल्हारी करपे हायस्कूलमध्ये आज आपण उभे आहोत। आपल्याबरोबर 10वीतले 9वीतले 8वीतले मुलं मुली आहेत, त्यांच्याविषयी आपण जाणून घेतोय, या शाळेविषयी आपण जाणून घेतोय आणि त्यांना विचारतोय प्रश्न आणि जाणून घेतोय या प्रश्नांची उत्तरं। आपल्याबरोबर या शाळेचे मुख्याध्यापक आहेत, त्यांच्याशी विचारूयात या शाळेबद्दल काय। सर, तुमचं नाव सांगा आणि या शाळेबद्दल तुम्हाला काय। माझं नाव मखदुम ए बी, एम एस सी बीएड। मी या ठिकाणी जूनपासून मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे। आता सातारा जवळचंच हे वरये ठिकाण आहे, ग्रामीण भागामधील हे हायस्कूल आहे। ग्रामीण भागामधील पंचक्रोशीतील वरये, रामनगर, पानमळेवाडी, मसवे, नवनाथनगर या परिसरातील जी गरजू मुलं आहेत, गरीब विद्यार्थी आहेत, लांबण वस्तीचे विद्यार्थी आहेत, अशा या भागामधील हे असे एक हायस्कूल आहे, नामांकित असं हायस्कूल आहे। विद्यार्थी जरी या गरीब भागातील असले तरी विद्यार्थी मूळचे हुशार आहेत, त्यामुळं या हायस्कूलचा निकाल म्हणा चांगला असतो आणि मुलंही या परिसरामधील चांगल्या उच्च पदावरती जातात आणि वेळोवेळी त्यांना या परिसरातील लोकांच्याकडूनही चांगलं मार्गदर्शन मिळतं आणि आमच्या शिक्षकांच्याकडूनही त्यांना चांगलं मार्गदर्शन मिळतं आणि त्यांचं भवितव्यही आजपर्यंत उज्ज्वल आलेलं आहे। जवळजवळ गेली 2 वर्षे, 2012-2013 या विद्यालयाचा निकाल 100% लागलेला आहे, चांगला लागलेला आहे आणि इथून पुढे निकाल या विद्यालयाचा चांगलाच लागणार। तर अशा प्रकारे ही शाळा आहे, शाळेविषयी आपण आपल्याला माहिती या ठिकाणी दिली आहे ठिकाणी। शाळेत वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले जातात, MCC आहे, स्काउट गाईड आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारे या ठिकाणी उपक्रम राबवले जातात। तसंच या शाळेत आपण आलेला आपल्याला एक गोष्ट दिसते की या शाळेच्या अवतीभोवती अनेक वृक्ष आहेत, अनेक वनस्पती आहेत, अनेक झाडं आपल्याला दिसतात। म्हणजे या शाळेमध्ये एक अशी वेगळी संस्कृती जपली जाते की ज्या शाळेमध्ये या प्रकारे निसर्गाचं संगोपन कसं करावं हे या शाळेमध्ये शिकवलं जातं। एकंदरीत या शाळेतला वेगवेगळा माहोल आपण पाहिला, शाळेतली शिस्त पाहिली, या ठिकाणी मुलं आहेत, मुली आहेत, त्यांनी या शाळेमध्ये शिक्षण घेताना कसं त्यांना वाटतं हेही आपण विचारूयात। तुझं नाव सांग आणि तुला या शाळेमध्ये तू शिकते, तुला कसं वाटतं या शाळेविषयी काय। खूप छान, अतिशय सुंदर असं शिक्षण भेटतं आम्हाला। प्रत्येक शिक्षक प्रत्येक विषयाचं मार्गदर्शन करतात आणि MCC कॅडेटमध्ये आम्ही आहोत, आम्हाला जाधव PP सर शिकवतात MCC। खूप छान वाटतं आणि आमचं नॉलेज देखील वाढतं शाळेत, म्हणजे प्रत्येक स्पर्धेत भाग घ्यायला मिळतात। तर अशा प्रकारे शिकवलं जात आहे, शिक्षक आहेत आपल्याबरोबर, त्यांनाही विचारूया। तुमचं नाव सांगा आणि शाळेमध्ये मुलांना तुम्ही शिकवता तर तुम्हाला एकंदरीत शाळेबद्दल काय वाटतं आणि मुलांना शिकवताना काय वाटतं। नमस्कार, माझं नाव सौकुमार शुभांगी तानाजी, मी या ठिकाणी DEd स्कूलवर आहे। अतिशय सुंदर शाळा आहे, माझ्या पूर्ण सर्विसची सुरुवात जी आहे ती या ठिकाणीच झालेली आहे आणि या ठिकाणचा जो स्टाफ आहे तो अतिशय मनमिळावू असा आहे की जिथं कमी तिथं आम्ही, अशा पद्धतीनं आम्ही सर्व काही काम जे आहे ते अतिशय प्रेरणेने करत असतो की विद्यार्थी या ठिकाणचे जे विद्यार्थी आहेत ते अतिशय गुणवान असे आहेत, नम्र आहेत। विशेषतः या ठिकाणी नवनाथनगर, पानमळेवाडी आणि वरये, मसवे या गावातून आलेले हे जे विद्यार्थी आहेत हे अतिशय कष्टाळू आहेत, मनमिळावू आहेत आणि आम्ही जे सांगू ते करण्याची त्यांची वृत्ती जी आहे ती अतिशय चांगली आहे। तर पाहिलं आपण की या ठिकाणी जी मुलं शिकायला येतात ह्या मुलांमध्ये आपल्याला एक गोष्ट दिसते की ही मुलं ही अशा भागातली आहेत की ज्या भागामध्ये, म्हणजे उदाहरण घ्यायचं की नमाने वस्ती आहे किंवा या ठिकाणी मसवे, या ठिकाणची जे एकूण एरिया आहे की जी मच्छीमारी करणे किंवा लोखंडाचा व्यवसाय करणे किंवा अशा प्रकारचा एक व्यवसाय करणाऱ्या मुलांमध्ये त्या वसतिगृहामध्ये शिकलेली मुलं या ठिकाणी शिकतात। आता आपल्याबरोबर काही शिक्षक लोक आहेत, त्यांच्याशी विचारूया। तुमचं नाव सांगा आणि या शाळेबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि या ठिकाणी जी मुलं शिकतात त्यांच्याविषयी तुम्हाला काय। नमस्ते, माझं नाव आहे सौमनाज इस्माईल मोदी। या शाळेमध्ये जे विद्यार्थी येतात ते गरीब घराण्यातले आहेत आणि अतिशय होतकुरू आहेत, अतिशय चिकाटीने अभ्यास करतात, अतिशय नम्र आहेत, शिक्षकांना अतिशय मान देतात, जे सांगतात जे आम्ही सांगू ते सर्व अभ्यास करून येतात, कधीही दंगा वगैरे करत नाहीत। अतिशय इथं माझा चांगला अनुभव आहे।
तर अशा प्रकारे या ठिकाणी शिकवलंही जातं आहे, वेगवेगळे संस्कार केले जातात. मॅडम, तुम्ही काय सांगाल की ह्या शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवले जातात, तर ह्या उपक्रमांमार्फत तुम्ही कशाप्रकारे मुलांना शिकवता आणि कशाप्रकारे हे गुण संपन्न करता? हा परिसर हा ग्रामीण परिसर आहे. या परिसरात सर्व शिक्षक आमचे अतिशय चांगल्या रीतीनं सर्व उपक्रम राबवतात आणि मुलंही त्याचप्रमाणे उत्स्फूर्तपणे त्याला प्रतिसाद देऊन आपल्या सर्व गुण संपन्न इथं मुलं आहेत. मुली त्याचबरोबरीनं सर्व क्षेत्रात गुण आहेत. वक्तृत्व स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, विभागीय पातळीपर्यंत आमची मुलं गेलेली आहेत आणि चांगल्या रीतीनं इथं सर्व उपक्रम राबवले जातात. तर अशा प्रकारे शिकवून या ठिकाणी चांगलं शिक्षण दिलं जातं आहे, अशा प्रकारे या ठिकाणी चांगले गुणसंपन्न असे विद्यार्थी तयार होतात, म्हणजे आपल्याला आजच्या या कार्यक्रमात या ठिकाणी भरपूर विजेते मिळणार आहेत हे तर नक्की झालेलं आहे. मी माझ्याबरोबर मुलं आहेत, त्यांनाही आम्ही प्रश्न विचारणार. तत्पूर्वी आपल्याबरोबर एक शिक्षक आहेत, त्यांना आपण विचारूयात की या शाळेमध्ये शिकत असताना, मुलांना शिकवत असताना तुम्ही एवढ्या वर्ष या ठिकाणी काम करताय, मुलांना शिकवताय, भरपूर पिढ्या तुमच्या हातात हलवून गेलेल्या आहेत, तर तुम्हाला आज ती मुलं ज्यावेळेला भेटायला येतात त्यावेळेला तुम्हाला कसं वाटतं? या शाळेतून गेलेले जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी आज चांगल्या प्रकारचं शिक्षण घेऊन पुढं नामांकित अशा वेगवेगळ्या ठिकाणी ते काम कार्यरत आहेत. विशेषतः एक त्याचा एक सार्थ अभिमान आम्हाला वाटतो, कारण ज्यावेळेला एक पिढी घडवत असताना आम्हाला जो वेगवेगळ्या प्रकारचा अनुभव येतो त्या अनुभवातून हे विद्यार्थी अतिशय कुशलतेने ते नम्रपणाने ते स्वीकारतात आणि भावी वाटचाल निश्चितपणे ते घेऊन आपली भावी वाटचाल करत असतात. आणि याच हा जो अनुभव आहे, जे विद्यार्थी आहेत, माझी विद्यार्थी या शाळेतून गेलेले आहेत, अशा सर्व विद्यार्थी ज्यावेळेला आमच्याकडे येतात, आनंदाने येतात आणि आनंदाने आमची हितगुज करतात, त्यावेळेला खूप मोठा आनंद वाटतो, अभिमान वाटतो. आणि ते विद्यार्थीसुद्धा माझे गुरुवरी आहेत, माझी शाळा आहे, अभिमानाने या ठिकाणी या शाळेला भेट देतात, हा एक आनंदाचा क्षण आहे. त्या तोच क्षण आम्हाला आनंदित करत असतो. अगदी बरोबर बोललात, आणि असेच विद्यार्थी तुम्ही घडवत राहावा आणि ती मुलं अनेक उच्च ठिकाणी जावीत आणि त्यांनी तुम्हाला पुन्हा भेटून आपले उच्च ठिकाणाचं अस्तित्व सांगावं, हीच आमची इच्छा आहे. आपल्याबरोबर मुली आहेत, मुलं आहेत. आता आपण प्रश्न उत्तराचा सेगमेंट सुरू करूयात, मुलांना प्रश्न विचारूयात, मुलींना प्रश्न विचारूयात आणि तीन प्रश्नांची अचूक उत्तरं देणाऱ्यांना आपण गिफ्ट देऊया. या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत हॉटेल महिंद्र एक्झिक्युटिव्ह सातारा. तर चला प्रश्न उत्तर विचारूयात आणि जाणून घेऊयात साताऱ्याविषयी काय वाटतं. तुमचं नाव? प्रियांका मोरे. आणि तुम्ही प्रॉपर कुठले? नवनाथ नगर. माझा तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे, आपण ज्या सातारा जिल्ह्यामध्ये राहतो त्या सातारा जिल्ह्यामध्ये वेगवेगळे पर्यटन स्थळ आहेत. तुम्ही महाबळेश्वरला गेलाय कधी? हो गेले. काय काय पाहिलं महाबळेश्वरमध्ये? बरं, महाबळेश्वरमध्ये एक मंदिर आहे, तुम्हाला माहिती आहे कुठलं मंदिर आहे? नाही माहीत, काही हरकत नाही. मी तुम्हाला दुसरा प्रश्न विचारतो, आपण ज्या संस्थेमध्ये, आपण ज्या शाळेमध्ये शिकतोय ती जयसिंगराव मल्हारी कर्पे हायस्कूल, की जी रयत शिक्षण संस्थेमार्फत या ठिकाणी स्थापन झालेली आहे, तर माझा तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे, रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? कर्मवीर भाऊराव पाटील. कर्मवीर भाऊराव पाटील या पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे, जोरदार टाळ्या. तुमचं नाव? प्रियांका मोरे. यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे. मी आता त्यांना दुसरा प्रश्न विचारतो. माझा दुसरा प्रश्न असा आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांनी साताऱ्यातील अजिंक्य ताऱ्यावरती काही दिवस वास्तव्य केलं होतं, तर माझा तुमच्यासाठी दुसरा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांनी अजिंक्य ताऱ्यावरती किती महिने वास्तव्य केलं होतं? 6 महिने. 6 महिने या प्रश्नाचं उत्तर चुकीचं आहे. काय हरकत नाही, मी पुढे जातो. तुमचं नाव सांगा. उज्ज्वला पवार. आणि तुम्ही कितवीत आहे? 9वीत आहात. आणि तुम्ही MCCचा आत्ता ड्रेस घातलेला आहे आणि MCCमध्ये तुम्ही आहात. काय काय शिकवलं जातं तुम्हाला MCCमध्ये? परेड शिकवली जाते, किंवा महाराष्ट्रमध्ये MCC या शब्दाला खूप महत्त्व आहे आणि एक मुलं किंवा एक सैनिक तयार करण्यासाठी हे MCCचं कार्य केलं जातं. माझा तुमच्यासाठी पहिला प्रश्न असा आहे की महाबळेश्वरमध्ये, साताऱ्यातील महाबळेश्वरमध्ये सर्वात महत्त्वाचं पीक कोणतं घेतलं जातं? स्ट्रॉबेरी. या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे, जोरदार टाळ्या. तुम्ही पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे. तुमचं नाव सांगा. उज्ज्वला पवार. यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं आहे. मी त्यांना आता दुसरा प्रश्न विचारतोय. तुमच्यासाठी माझा दुसरा प्रश्न आहे, साताऱ्यामध्ये दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणारं ठिकाण कोणतं?
साताऱ्यामध्ये दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणारं ठिकाण कोणतं? नाही, या प्रश्नाचं उत्तर चुकीचं आहे. मी काही मुलं हात वरती करतात, त्यांच्याकडे मी जातो. तुझं नाव काय सांगशील? साताऱ्यामध्ये दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणारं ठिकाण कोणतं? माहुली. या प्रश्नाचं उत्तर चुकीचं आहे. मी पुढे जाईन. कोणाला येतं या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर? तुझं नाव? प्रियांका मोरे. काय सांगशील या प्रश्नाचं उत्तर? वाई. वाई या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. माझा तुमच्यासाठी दुसरा प्रश्न. अजिंक्य तारा हा किल्ला कोणी बांधला? शिवाजी महाराज. या प्रश्नाचं उत्तर चुकीचं आहे. काही हरकत नाही, मी पुढे जाणार आहे, प्रश्नाची उत्तरही विचारणार आहे. तुझं नाव? योगेश. मला सांग, साताऱ्यामध्ये आपण राहतो, साताऱ्यामध्ये वेगवेगळे पर्यटन स्थळं आहेत. माझा तुझ्यासाठी पहिला प्रश्न असा आहे की रयत शिक्षण संस्थेचं पहिलं वसतिगृह कोणतं? माझा प्रश्न आहे, रयत शिक्षण संस्थेचं पहिलं वसतिगृह कुठे बांधण्यात आलं? शाहू बोर्डिंग, शाखा नंबर 1. पण ते कुठे आहे? मंगळवार तळे. या ठिकाणी असलेलं हे वसतिगृह धन्नीची बाग या ठिकाणी आहे. म्हणजे या पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. अगदी बरोबर, पहिल्या प्रश्नाचं उत्तर तू बरोबर दिलं आहे. माझा तुझ्यासाठी दुसरा प्रश्न, ब्रिटिशकालीन विमानतळ सातारा जिल्ह्यामध्ये कुठे? फलटण. या प्रश्नाचं उत्तर काही हरकत नाही, चुकीचं असलं तरी मी पुढे जाणार आहे. तुझं नाव? स्वरूप शिर्के. स्वरूप, मला सांग, सातारा जिल्ह्यामध्ये ब्रिटिशकालीन विमानतळ कुठे? कराड या ठिकाणी आहे. या प्रश्नाचं उत्तर जोरदार डाळ्या होते. स्वरूप, मी पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे. माझा तुझ्यासाठी दुसरा प्रश्न, आपल्या सातारा जिल्ह्यात वेगवेगळे क्रांतिकारक जन्माला आले, त्यांनी क्रांती घडवली आणि इंग्रजांविरुद्ध अनेक मोठमोठे लढे दिलेत. त्याच्यामध्ये भरपूर नावं आहेत की ज्याच्यामध्ये झाशीची राणी आहे किंवा वेगवेगळी नावं येतात. तर माझा तुझ्यासाठी दुसरा प्रश्न आहे की पत्री सरकार किंवा प्रति सरकार म्हणून स्थापन झालेलं पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील पत्री सरकार हे कोणी स्थापन केलं? व्यवस्थित सांग मला, कॉन्फिडेंटली सांग. मी तुला दुसरा चान्स देतोय. प्रताप सिंह. या प्रश्नाचं उत्तर चुकीचं आहे. तुझं नाव? अनिकेत. नाव? अनिकेत. या प्रश्नाचं उत्तर काय आहे? क्रांतिसिंह नाना पाटील. पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. तू पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे. सलाम सातारा कार्यक्रमामध्ये तू पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे. आपण या कार्यक्रमामार्फत साताऱ्याविषयी जास्तीत जास्त माहिती घेतो. तू साताऱ्यामध्ये राहतो, तुला साताऱ्याविषयी काय आवडतं? सातारा हे निसर्गरम्य असं ठिकाण आहे. इथे अनेक अशी पर्यटन स्थळे आहेत, धार्मिक स्थळे आहेत व अनेक पर्यटक विदेशी किंवा भारतातीलच पर्यटक येथे भेट देतात. बरं, आणि अशा प्रकारे हे पर्यटन स्थळ आपल्या इकडे आहे. तर तुला क्रिकेटची आवड आहे? हो. कोणता खेळाडू तुझा आवडता आहे? सचिन तेंडुलकर आहे. माझा तुझ्यासाठी दुसरा प्रश्न याच्यावरतीच आहे. सचिन तेंडुलकर यांच्या वडिलांचं नाव काय? रमेश तेंडुलकर. दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. दोन प्रश्नांचे उत्तर तू बरोबर दिलेले आहेत. आता माझा तिसरा प्रश्न, जर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर जर तू बरोबर दिलं तर तुला मिळणार आहे हॉटेल महिंद्र इझिटीतर्फे आकर्षक जेवणाचं कुपन. विचारपूर्वक उत्तर द्यायचे तुला. आता तुझा तिसरा प्रश्न आहे, पण दोन प्रश्नांचे उत्तर दिले, तुला कसं वाटतं? छान वाटते. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर पण मिळणार आहे जेवणाचं. येस. माझा तिसरा आणि शेवटचा प्रश्न, खाशाबा जाधव माहिती आहे? माझा तिसरा प्रश्न याच्यावरतीच आहे. खाशाबा जाधव यांनी भारताला सर्वात पहिलं ऑलिम्पिक पदक दिलं होतं. ते कोणत्या खेळात होतं? कुस्ती. या तिसऱ्याही प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. याने आपल्या तीन प्रश्नाची उत्तरं बरोबर दिलेली आहेत. तुझं नाव सांग. अनिकेत. याने आपल्या तीन प्रश्नांची उत्तर बरोबर दिलेले आहेत. याला देणार आहोत आपण हॉटेल महिंद्र इझिटतर्फे आकर्षक जेवणाचं कुपन. तर तुझं अभिनंदन आणि तुला या जेवणाचं कुपन. प्रश्नांचे उत्तर बरोबर दिलेले आहेत. आणि अशीच मुलं आपल्या साताऱ्यामध्ये घडत राहावी, साताऱ्याविषयी जास्तीत जास्त माहिती त्यांनी आपल्याला द्यावी आणि स्वतःही ग्रहण करावी आणि साताऱ्याचं नाव उज्ज्वल करावं. अभिनंदन मित्रा.
असेच प्रश्न विचारणार आहोत आणि उत्तरे घेणार आहोत, साताऱ्याविषयी माहिती घेणार आहोत. आज आपण आहोत साताऱ्यातील वरिये या ठिकाणी असलेल्या जयसिंगराव मल्हारी कर्पे हायस्कूलमध्ये. या ठिकाणी एक छोटासा ब्रेक घेतो, कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम सलाम सातारा. महाराष्ट्र में आए जाने वाले शहरों में से एक शहर है सतारा. पुणे बेंगलोर हाईवे पर स्थित ये शहर 16वीं सदी की याद दिलाता है, जो किसी समय मराठा एम्पायर की राजधानी था. ऐसे तो ये शहर केवल इतिहास की एक धुंधली याद है, लेकिन बात करें यहां मौजूद किसी ऐसे होटल या रेस्टोरेंट की जहां का जायका अपने आप में एक मिसाल है, तो उसमें एक नाम आता है होटल महिंद्रा एग्जीक्यूटिव. ये होटल मैंने 1995 से मैंने स्टार्ट किया, तो ये मुझे इसकी वजह से लगा कि मैं जब भी ट्रायल करता था तो ढाबे पे रुकना ज़्यादा पड़ता था मुझे. मैं जब भी जाता ढाबा, क्लीननेस ये सब नहीं था उधर ढाबे के ऊपर, तो मैं सोचा अपन अगर समझो डाल दिया होटल और एग्जीक्यूटिव क्लास जो ट्रैवल करते हैं उनके लिए अगर कंफर्टेबल हो जाए, तो मैं स्टार्टिंग से ही एसी डाइनिंग हॉल, एसी कॉफ़ी शॉप, एसी परमिट रूम ये सब मैंने विथ लाइसेंसेस मैंने चालू कर दिया. तो कितना बड़ा हो वो छोटा हो, किसी के साथ ड्राइवर के साथ बैठ के चाय पीते, कभी मिनिस्टर के साथ चाय पीते, तो वैसा फ़र्क नहीं समझता. मैं खुद ही जैसा मुझे अच्छा लगता है मैं कर देता हूँ. तो वो शायद कस्टमर या मेरे गेस्ट को अच्छी लगी और उन्होंने मेरा 18 साल से वही कस्टमर्स और एडिशनल नया कस्टमर माउथ पब्लिसिटी बन के आ रहे. ये डिलक्स है, सुपर डिलक्स है, एसी नॉन एसी रूम्स है. तो मैं शुरू में दोनों रखा एसी नॉन एसी, लेकिन बाद में मैंने पूरा 100% एसी रूम्स कर दिया. इस जॉइंट पर एम्पल कार पार्किंग फैसिलिटी से लेकर किड्स प्लेइंग एरिया तक सभी फैसिलिटीज मौजूद हैं. सातारा ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. मी स्वप्नील तुमचं स्वागत करतो आपल्या आवडत्या कार्यक्रमात सलाम सातारा मध्ये. आज आपण आहोत साताऱ्यातील वरिये या ठिकाणी जयसिंगराव मल्हारी कर्पे हायस्कूलमध्ये. आपण या ठिकाणी विचारतोय प्रश्नांची उत्तरं देणाऱ्यांना देतोय आकर्षक गिफ्ट, हॉटेल महिंद्रा एक्झिक्युटिव्हमध्ये आकर्षक जेवणाचं कुपन. आज आपण आहोत वरिये या ठिकाणी, आपल्याबरोबर 8वी 9वी 10वीतली मुलं आहेत, शिक्षक आहेत आणि या गावातील काही प्रतिष्ठित लोकंसुद्धा आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत, जाणून घेणार आहोत त्यांना साताऱ्याविषयी काय वाटतं आणि एकंदरीत या शाळेविषयी त्यांना काय. नमस्कार सर, तुमचं नाव सांगा. साहेबराव पांडुरंग पठारे. आणि आपण कुठे राहणार आहे? मी राहणार आहे मी या न्यू स्कूलमध्ये, स्कूलमध्ये मी शिक्षण समितीचा सदस्य आहे. या शाळेमार्फत वेगवेगळे उपक्रम राबवले जातात, एकंदरीत कोणकोणते उपक्रम राबवले जातात आणि कसा फायदा मुलांना होतो? या शाळेमध्ये शैक्षणिक उपक्रम जास्तीत जास्त राबवले जातात, मुलांची बुद्धिमत्ता जास्तीत जास्त वाढेल. बाहेरचे काही तज्ज्ञ मंडळी या ठिकाणी आणून त्यांना व्याख्यान द्यायचं आग्रह केला जातो आणि ते देतात. त्याचप्रमाणे खेळाचं साहित्य ह्याचं खेळाच्या एकंदरीत या ह्याचा सामन्यांचे प्रकार आणि ते ह्या ठिकाणी बरेचसे चाललेले असतात आणि या ठिकाणी मुलांनी ह्याच्यात तालुका स्तरापर्यंत जिल्हा स्तरापर्यंत मजल मारलेली आहे. असा हा कबड्डीचा खेळ दरवर्षी या ठिकाणी घेतला जातो.
या शाळेचं वैशिष्ट्य असं आहे की या शाळेचा जो प्रेमायसेस आहे या प्रेमायसेसला वनसंपत्ती भरपूर लाभलेली आहे. म्हणजे या ठिकाणी वृक्ष झाडं लावलेले आहेत, मुलांच्या सहकार्यातून झाडं लावलेले आहेत. आणि हे ठिकाण म्हणजे हे शाळेचा प्रेमायसेस एवढा चांगला आहे की माझ्या मते काही वर्षापूर्वी या ठिकाणी एका पिक्चरचं शूटिंगही झालं होतं. तारुण्याच्या लाटेवर त्या हा पिक्चर होता, त्या पिक्चरचं शूटिंगही आपल्या इकडे झालं होतं. बरोबर. तर अशा या पिक्चर मला काही आठवत आहे खरं, त्या अशा पिक्चरचंही शूटिंग या ठिकाणी होतं. आणि या पिक्चरचं शूटिंग झाल्यानंतर त्या पिक्चरच्या प्रोडक्शन हाऊसने या ठिकाणी या क्रीडांगणावरती बास्केटबॉलचं ग्राउंडसुद्धा तयार करून दिलं होतं. तर असं एकंदरीत या वास्तव्य या ठिकाणी लाभलेलं आहे. आपल्याबरोबर आणखी काही लोकं आहेत गावकरी. तुमचं नाव सांगा. माझं नाव दत्तात्रय सोन नलवडे. आणि या शाळेमध्ये तुमची मुलं शिकलेत किंवा तुमचे नातेवाईक शिकलेले आहेत, तुमची मुलं शिकून या ठिकाणी पुढं भरू गेलेले आहेत. आता कोणी पदावरती असेल, कोणकोणत्या वेगवेगळ्या क्षेत्रात अव्वल काम करत असेल, तुम्हाला या शाळेविषयी काय वाटतं? शाळेच्या या पायाभरणीपासून माझं या शाळेकडे सहकार्य आहे. मी या शाळेबद्दल शाळेचा प्रमुख घटक म्हणून मी इथं कार्य करतो. ही शाळा चांगल्या प्रकाराने चालावी, उत्तम यश मुलांनी संपादन करावं यासाठी माझंसुद्धा या शाळेकडे सतत सहकार्य असतं. आणि मी पाहिजे त्या वेळेला या शाळेसाठी सहकार्य करीत असतो. ही शाळा सतत उंचावर जावी अशी माझी पहिल्यापासूनच इच्छा आहे. अगदी बरोबर आहे. आणि आम्हीही तशीच अपेक्षा करतो या ठिकाणच्या शिक्षकांनी अशीच मुलं घडवावीत आणि ही मुलं भविष्यात अनेक मोठमोठ्या क्षेत्रामध्ये यशस्वी व्हावीत, हीच आमची इच्छा. आपले बरोबर एक शिक्षिका आहे, त्यांच्याशी आपण बोलूयात. मला तुम्ही काय सांगाल की आपल्या शाळेविषयी काय सांगाल आणि शाळेतल्या वेगवेगळ्या ठिकाणांविषयी काय सांगाल, वेगवेगळ्या उपक्रमांविषयी काय सांगाल आणि एकंदरीत साताऱ्यामध्ये आपण राहतोय तर साताऱ्याविषयी तुम्हाला काय? माझे नाव सौ वासंती संतोष जाधव. माझी शाळा जयसिंगराव मल्लारीकर हायस्कूलवर आहे. अतिशय स्वच्छ, सुंदर आणि उपक्रमशील अशी माझी शाळा आहे. माझ्या शाळेमध्ये 450 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कलाक्षेत्र असू द्या, क्रीडा असू द्यात, कोणताही विज्ञान असू द्यात, अगदी आवडीनं कुठल्याही उपक्रमामध्ये सर्व विद्यार्थी सहभागी होतात. आणि आमची रयत शिक्षण संस्था, या संस्थेचे जे प्रकल्प राबवले जातात, मग तो सेमी इंग्रजी असू द्या, गुरुकुल असू द्या, विज्ञान परिषद असू द्या, अशा कोणत्याही उपक्रमामध्ये आमचे विद्यार्थी उत्साहानं हिरिरीनं सहभागी होतात. ग्रामीण भागातले हे विद्यार्थी असले तरी त्यांना आम्ही तज्ज्ञ मार्गदर्शक, अनुभवी शिक्षक यांचं मार्गदर्शन देत असतो. आणि आम्ही देखील या मुलांना योग्य प्रकारे गायडन्स करत असतो. आणि साताराविषयी सांगायचं झालं तर आपला सातारा हा अतिशय निसर्ग सौंदर्यानं असा नटलेला आहे. सातारमध्ये कास पठार आहे, ठोसेघर आहे, अतिशय सुंदर अशी प्रेक्षणीय स्थळं आहेत. खरोखरच म्हणजे या लोकवृत्त चॅनेलच्या निमित्तानं आज आमच्या शाळेमध्ये हा कार्यक्रम आपण घेतलात, आम्ही सर्वजण तुमचे खूप आभारी आहोत. धन्यवाद. बरोबर आहे. आपण प्रश्न विचारूयात मुलांना, मुलींना प्रश्न विचारूयात आणि जाणून घेऊयात उत्तर. तुमचं नाव? माझा तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे, वासोटा हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात येतो? वासोटा हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात येतो हा माझा प्रश्न आहे. उत्तर? सातारा. या पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. तुमचं नाव? स्वाती मोहिते. यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे. माझा तुमच्यासाठी दुसरा प्रश्न, समाज सुधारक गोपाळ गणेश आगरकर यांचं मूळ गाव कोणतं? सातारा तर आहे पण गाव कोणतं असा माझा प्रश्न येतोय. या प्रश्नाचं उत्तर, माझा प्रश्न आहे, समाज सुधारक गणेश गोपाळ आगरकर यांचं मूळ गाव कोणतं? काही हरकत नाही, पुढे जातो मी. आपल्याबरोबर शिक्षक सुद्धा आहेत, त्यांनाही विचारूयात. मला काय सांगाल की गोपाळ गणेश आगरकर यांचं मूळ गाव कोणतं? सातारा जिल्ह्यात असलेलं हे गाव आहे, हे गावाचं नाव काय? काही हरकत नाही, पुढे जाऊयात आपण. तुझं नाव? कोमल. मला सांग, आपण भारतामध्ये राहतो, सातारा जिल्ह्यामध्ये राहतो. माझा तुझ्यासाठी पहिला प्रश्न असा आहे, भारतातील सर्वात मोठी नदी कोणती? भारतातील सर्वात मोठी नदी कोणती हा प्रश्न आहे. उत्तर? गंगा. गंगा या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. माझा दुसरा प्रश्न तुला याच्यावरतीच आहे. मला आता तू सांगायचं आहे, जगातील सर्वात मोठी नदी कोणती? नाईल. जगातील सगळ्यात मोठी नदी नाईल. दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे.
माझा तिसरा आणि शेवटचा प्रश्न, या प्रश्नाचं उत्तर जर तू बरोबर देणार आहे तर तुला मिळणारे हॉटेल महेंद्र दीडतर्फे आकर्षक जेवणाचं. माझा तिसरा आणि शेवटचा प्रश्न आहे, ज्या सातारा जिल्ह्यामध्ये आपण राहतो त्या सातारा जिल्ह्याचं एकूण क्षेत्रफळ किती येतं या प्रश्नाचं उत्तर? काही हरकत नाही, पुढे जाणार आहोत. मला तुम्ही सांगा, तुमचं नाव सांगा पहिल्यांदा. मी जाधव प्रतिभा कवी. सातारा जिल्ह्याचं एकूण क्षेत्रफळ किती? कुणाला येतं या प्रश्नाचं उत्तर? मी पुढे जातो. आपल्याबरोबर या ठिकाणी शिक्षक आहेत, शिक्षकांना पण विचारणार आहोत. आपल्याबरोबर काही शिक्षक आहेत. मला सांगा सातारा जिल्ह्याचं एकूण क्षेत्रफळ किती? काय हरकत नाही, पुढे जाऊयात आपण. मी तुला दुसरा प्रश्न विचारतो. तुझं नाव? कपिल. पुढे ये जरा. मला तुझ्यासाठी पहिला प्रश्न असा आहे की आपण ज्या साताऱ्यामध्ये राहतो हे सातारा ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या विभागात येतं? सातारा जिल्हा हे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या विभागात येतं? व्यवस्थित सांग मोठ्याने. पुणे. या प्रश्नाचं उत्तर जोरदार डाळ्या होत्यात, बरोबर आहे. कपिल, तू पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलंयस. सातारा हा जिल्हा पुणे या विभागात येतो, या पहिल्या प्रश्नाचं उत्तर तू बरोबर दिलंय. माझा तुझ्यासाठी दुसरा प्रश्न, आपण ज्या सातारा जिल्ह्यामध्ये राहतो त्या सातारा जिल्ह्यामध्ये एक जलविद्युत प्रकल्प आहे, जो जलविद्युत प्रकल्प खूप मोठा आहे आणि जो महाराष्ट्राला जल विद्युतमध्ये विद्युत रोशनी पुरवत असतो, तर तो कोयना धरण प्रकल्प कोणत्या तालुक्यात येतो? कोयना धरण हा प्रकल्प किंवा हा कोयना जलविद्युत प्रकल्प कोणत्या तालुक्यात येतो? पाटण. या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. दोन प्रश्नाचे उत्तर तू बरोबर दिलेत. माझा तुझ्यासाठी तिसरा प्रश्न विचारणार आहे, या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर तू बरोबर दिलंस तर तुला मिळणारे हॉटेल महेंद्र एजिटतर्फे आकर्षक जेवणाचं कूपन. माझा तिसरा आणि शेवटचा प्रश्न, कोयना जलाशयास, कोयना जलाशयास दुसरं नाव काय? शिवसागर. या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर चुकीचं आहे. काय हरकत नाही, मी पुढे जाणार आहे. या प्रश्नाचं उत्तर कोयना जलाशयास दुसरं नाव शिवाजी सागर म्हणून ओळखलं जातं. शिवसागर नाही तर शिवाजी सागर म्हणून हे जलाशयाचं नाव ओळखलं जातं. तुमचं नाव? ऋषाली. मला सांग, आपण ज्या सातारा जिल्ह्यामध्ये राहतो, आपण साताऱ्यामध्ये राहतो, तुला साताऱ्याविषयी काय वाटतं? तर सातारा जिल्ह्याला असं वैभव लाभलेलं आहे साताऱ्याविषयी आपण बोलतो. तर माझा तुझ्यासाठी पहिला प्रश्न आहे, तू प्रतापगडावर कधी गेलेस? नाही, काय हरकत नाही. अजिंक्य ताऱ्यावर कधी गेलेस? नाही, काय हरकत नाही. तू चार भिंती हे ठिकाण पाहिलंस, गेलेस तर चार भिंतीवर तू? बरं, माझा तुझ्यासाठी पहिला प्रश्न याच्यावरतीच आहे. चार भिंत हे ठिकाण कोणत्या उठावाचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं? चार भिंत हे ठिकाण कोणत्या स्वातंत्र्य उठावाचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं? येतं या प्रश्नाचं उत्तर? काय हरकत नाही, पुढे जातो. पाठीमागं कुणाला येतं या प्रश्नाचं उत्तर? येतं या प्रश्नाचं उत्तर? हां, तुझं नाव? काय सांगशील या प्रश्नाचं उत्तर? 1857 उठाव की ज्याचं प्रतीक म्हणून साताऱ्यातील चार भिंत या ठिकाणाला पाहिलं जातं, या प्रश्नाचं उत्तर जोरदार डाळ्या होत्यात, बरोबर आहे या प्रश्नाचं उत्तर. माझा तुझ्यासाठी दुसरा प्रश्न, प्रतापगड गेलीस कधी? नाही, काय हरकत नाही. प्रतापगडावरती गेली नसलीस तरी अजिंक्य ताऱ्यावरती गेली. सज्जनगडावरती? सज्जनगडावरती कोणत्या स्वामीची समाधी आहे? रामदास स्वामी. या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर जोरदार टाळ्या होत्या, बरोबर आहे. दोन प्रश्नांचे उत्तर बरोबर दिले, कसं वाटतंय? तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर देणार? देता येईल. बरं, ठीक आहे. माझा तुझ्यासाठी
तिसरा आणि शेवटचा प्रश्न आहे की महाराष्ट्र धर्म वाढवावा, माझा प्रश्न तिसरा शेवटचा, महाराष्ट्र धर्म वाढवावा असं कोणी सांगितलं? येत आहे या प्रश्नाचं उत्तर? माझा तिसरा प्रश्न सोपा आहे, महाराष्ट्र धर्म वाढवावा असं कोणी सांगितलं? राज ठाकरे यांनी सांगितलं असं या प्रश्नाचं उत्तर काय वाटतं? बरोबर असेल? बरोबर असेल हो की नाही? पण मात्र या प्रश्नाचं उत्तर चुकीचं आहे. मी पुढे जाणार आहे, प्रश्नाची उत्तरही विचारणार आहे. या ठिकाणी मुलं आहेत आपल्या बरोबर. तुझं नाव? रोहन. मला सांग, महाराष्ट्र धर्म वाढवावा असं कुणी सांगितलं? संत रामदास स्वामी यांनी सांगितलं या पहिल्या प्रश्नाचं उत्तर. जोरदार टाळ्या होत्या. महाराष्ट्र धर्म वाढवावा असं रामदास स्वामी यांनी सांगितलं होतं. माझा तुझ्यासाठी दुसरा प्रश्न रामदास स्वामीवरतीच आहे. रामदास स्वामी यांनी लिहिलेला सर्वात मोठा ग्रंथ कोणता? दासबोध. या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तरही बरोबर. नाव काय सांगितलं तुला? रोहन. आपण सातारामध्ये राहतो, तुला सातारा विषय काय वाटतो? सातारा जिल्हा खूप अभिमानास्पद जिल्हा आहे. या जिल्ह्यात राहणारं मला खूप अभिमान वाटतो. बरोबर आहे. तू प्रतापगडावर गेलाय कधी? तू कोणकोणते किल्ले पाहिलेत? सज्जनगड फक्त एकच. बर, काही हरकत नाही. मला सांग, साताऱ्यामध्ये आपण राहतो, साताऱ्याविषयी आपल्याला भरपूर गोष्टी माहीत असतात. तर माझा तुझ्यासाठी दुसरा तिसरा प्रश्न, बरोबर ना, माझा तुझ्यासाठी तिसरा प्रश्न आहे, सातारा जिल्ह्याचे आत्ताचे MP कोण? उदयन महाराज. खासदार उदयन महाराज हे सातारा जिल्ह्याचे आत्ताचे MP आहेत. या तिसऱ्याही प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. तीन प्रश्नांची उत्तरं तू बरोबर दिलेली आहेत. तुझं नाव पुन्हा एकदा सांग. पूर्ण नाव सांग. पुन्हा एकदा नाव सांग व्यवस्थित. रोहन याने तीन प्रश्नांची उत्तर बरोबर दिलेली आहेत. याला आपण देतोय हॉटेल महेंद्र इजिडीतर्फे आकर्षक जेवणाचं कुपन. जोरदार टाळ्या वाजवत राहू देत. तुला काय असं वाटतं, तीन प्रश्नांची उत्तर तू बरोबर दिलेत, कसं वाटतं? बरं, या कार्यक्रमात सहभाग घेऊन तुला कसं वाटतं? काय काय वाटलं तुला? काय प्रतिक्रिया काय आहे तुझी? मला जेवढी काही माहिती नव्हती साताऱ्याबद्दलची ती माहिती मला. अगदी बरोबर आहे. आपण या कार्यक्रमामार्फत माझा आमचा उद्देश हाच आहे की साताऱ्यामध्ये आपण ज्या राहतो त्या साताऱ्याविषयी जास्तीत जास्त माहिती आपल्याला व्हावी हा आमचा उद्देश या कार्यक्रमामार्फत आहे. या ठिकाणी एक छोटासा ब्रेक घेतो, कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम सलाम सातारा. महाराष्ट्र में आए जाने वाले शहरों में से एक शहर है सतारा. पुणे बेंगलोर हाईवे पर स्थित यह शहर 16वीं सदी की याद दिलाता है, जो किसी समय मराठा एम्पायर की राजधानी था. ऐसे तो यह शहर केवल इतिहास की एक धुंधली याद है, लेकिन बात करें यहां मौजूद किसी ऐसे होटल या रेस्टोरेंट की जहां का जायका अपने आप में एक मिसाल है, तो उसमें एक नाम आता है होटल महिंद्रा एग्जीक्यूटिव. ये होटल मैंने 1995 से मैंने स्टार्ट किया, तो ये मुझे इसकी वजह से लगा कि मैं जब भी ट्रायल करता था तो ढाबे पे रुकना ज़्यादा पड़ता था मुझे. मैं जब भी जाता ढाबा, क्लीननेस ये सब नहीं था उधर ढाबे के ऊपर. तो मैं सोचा अपन अगर समझो डाल दिया होटल, और एग्जीक्यूटिव क्लास जो ट्रैवल करते हैं उनके लिए अगर कंफर्टेबल हो जाए, तो मैं स्टार्टिंग से ही AC डाइनिंग हॉल, AC कॉफ़ी शॉप, AC परमिट रूम, ये सब मैंने विथ लाइसेंसेस मैंने चालू कर दिया. कितना बड़ा हो छोटा हो, किसी के साथ ड्राइवर के साथ बैठ के चाय पीते, कभी मिनिस्टर के साथ चाय पीते, तो ऐसा फ़र्क नहीं समझता. मैं खुद ही जैसा मुझे अच्छा लगता है मैं कर देता हूँ. तो वो शायद कस्टमर या मेरे गेस्ट को अच्छे लगी,
और उन्होंने मेरा 18 साल से वही कस्टमर्स और एडिशनल नया कस्टमर माउथ पब्लिसिटी बन के आ रहे हैं। ये डिलक्स है, सुपर डिलक्स है, एसी नॉन एसी रूम्स है। तो मैं शुरू में दोनों रखा एसी नॉन एसी, लेकिन बाद में मैंने पूरा 100% एसी रूम्स कर दिया। इस जॉइंट पर एम्पल कार पार्किंग फैसिलिटी से लेकर किड्स प्लेइंग एरिया तक सभी फैसिलिटीज मौजूद हैं। सलाम सातारा। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। मी स्वप्नील तुमचं स्वागत करतो आपल्या आवडत्या कार्यक्रमात सलाम सातारा मध्ये। आज आपण आहोत सातारातील वरये या गावातील जयसिंगराव मल्हारी करपे हायस्कूलमध्ये। या ठिकाणी आपल्याबरोबर 10वी 9वी 8वीतली मुलं मुली आहेत, त्यांच्याशी आपण प्रश्न विचारतोय, प्रश्नांची अचूक उत्तर देणाऱ्यांना देतोय हॉटेल महिंद्रा एजेडीतर्फे आकर्षक जेवणाचं कूपन। आज आपण विचारूयात मुलांना मुलींना प्रश्न, या ठिकाणी काय आहे मुलांना मुलींना सातारा विषयी वाटतं। मित्र तुझं नाव सांग, कितवीत आहेस तू? 9वीत आहेस। आणि साताऱ्याविषयी तुला काय वाटतं? आणखी प्रश्न आहेत आपल्याकडे, उत्तर आपण विचारूयात आणि जाणून घेऊयात साताऱ्याविषयी त्यांना काय वाटतं। तुझं नाव? प्राची। मला सांग, साताऱ्यामध्ये आपण राहतो, तुला साताऱ्याबद्दल काय वाटतं? ज्या कर्मवीरांनी ज्ञानाची गंगा तळागाळातील विद्यार्थ्यांना दिली, त्या कर्मवीरांनी सातारा हे रयत शिक्षण संस्थेचे कार्यालय निवडले। सातारा हे प्राचीन काळापासूनच एक शिवाजी मराठ्यांची ऐतिहासिक राजधानी आहे। सातारामध्ये अनेक पर्यटन स्थळे आहेत, त्यामध्ये कास पठार हे एक जागतिक लेवलचे वारसास्थान जगाच्या नकाशावर झळकत आहे। त्यामध्ये संगमहावली वाई ही दक्षिण खाशी म्हणून ओळखली जाते। ह्या सातारामध्ये मराठ्यांची सत्ता आहे। अजिंक्यतारा हा किल्ला सातारा हा अजिंक्यताराच्या पायथ्याशी वसलेली एक प्रशस्त असे शहर आहे, म्हणून मला त्याचा खूप अभिमान आहे। अगदी जोरदार टाळ्या होत्या साताराबद्दल इत्थंभूत माहिती या मुलीनं आपल्याला दिलेली आहे आणि आकर्षक व्यवस्थित माहिती आपल्याला या मुलीनं दिलेली आहे। तुझं नाव सांग पुन्हा? प्राची। हिनं आपल्याला खूप चांगली माहिती आपल्याला साताऱ्याविषयी दिलेली आहे आणि अशीच माहिती प्रत्येकाला असावीत ही आमची अपेक्षा असणार आहे। आपल्याला साताऱ्याविषयी माहिती आणि साताऱ्याविषयीचे अनेक प्रश्न आता आपल्याला फेसबुकवरती सुद्धा मिळणार आहेत। फेसबुकवरती हे प्रश्न आणि साताऱ्याविषयी जास्तीत जास्त माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला सलाम सातारा हे पेज लाईक करायचे आहे फेसबुकवरती। ह्या फेसबुकवरच्या पेजवरती तुम्हाला साताऱ्याबद्दल अनेक माहिती मिळणार। या ठिकाणी आपल्याबरोबर मुली आहेत, त्यांना विचारूयात आपण प्रश्न। माझा तुझ्यासाठी पहिला प्रश्न असा आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांनी जिजाऊ माता यांच्या प्रेरणेने कोणत्या जिल्ह्यात स्वराज्याचा नांगर फिरवला? माझा प्रश्न पुन्हा एकदा आहे, जिजाऊ माता यांच्या प्रेरणेने छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर फिरवला असं म्हटलं जातं, तर तो सोन्याचा नांगर कोणत्या जिल्ह्यात फिरवला? पुणे। या प्रश्नाचं उत्तर काय वाटतं, बरोबर असेल? काय हरकत नाही, या प्रश्नाचं उत्तर विचारूयात, बरोबर असेल? मग जोरदार टाळ्या होत्यात, या प्रश्नाचं उत्तर त्यांनी बरोबर दिलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांनी जिजामाता यांच्या प्रेरणेने पुणे जिल्ह्यात सोन्याचा नांगर फिरवला, तेव्हापासूनच स्वराज्याची खरेच सुरुवात झाली असं म्हटलं जातं। माझा तुझ्यासाठी दुसरा प्रश्न आहे, प्रतापगड हा कोणत्या जिल्ह्यात येतो? सातारा जिल्ह्यात येतो, या दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे। माझा तिसरा आणि शेवटचा प्रश्न,
या प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही बरोबर देणार आहात तर तुम्हाला हॉटेल महेंद्र एक्झिक्युटिव्हतर्फे आकर्षक जेवणाचं कूपन मिळणार. माझा तिसरा आणि शेवटचा प्रश्न आहे की आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये वेगवेगळे पर्यटन स्थळं आहेत आणि पर्यटन स्थळांमध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टीसुद्धा पाहतो, ऐतिहासिक गोष्टीसुद्धा आपल्या या ठिकाणी आहेत. तर तुला माहीत असलेल्या कोणत्याही 5 किल्ल्यांची नावं तुला सांगा. सज्जनगड 1, अजिंक्यतारा 2, प्रतापगड 3, चंदनगड 4 आणि शेवटचा वैराटगड 5. अशा 5 प्रश्न किल्ल्यांची नावं सांगितलेली आहेत या मुलीनं. 3 प्रश्नांची अचूक उत्तरे दिलेली आहेत आणि या मुलीला हॉटेल महेंद्र एक्झिक्युटिव्हतर्फे आपण देणार आहोत आकर्षक जेवणाचं कूपन. तुझं नाव पुन्हा एकदा आमच्या श्रोत्यांना कळू दे. प्राची निकम हिनं 3 प्रश्नांची उत्तर बरोबर दिली आहेत. तिला आपण देतोय हॉटेल महेंद्र एक्झिक्युटिव्हतर्फे आकर्षक जेवणाचं कूपन. तीन प्रश्नांची अचूक उत्तरं दिलेली आहेत. साताऱ्यातील वरिये या ठिकाणी जयसिंगराव मल्हारी कर्पे हायस्कूलमध्ये आत्ता आपण उभे आहोत. या ठिकाणी 3 विजेते आपल्याला मिळालेले आहेत. 3 विजेत्यांनी या ठिकाणी 3 प्रश्नांची अचूक उत्तरं देऊन या ठिकाणी बक्षीस मिळवलेलं आहेत. आपल्याबरोबर भरपूर काही मुलं आहेत, मुली आहेत, त्यांना आता आपण विचारणार आहोत साताऱ्याविषयी त्यांना काय वाटतं, या शाळेविषयी काय वाटतं आणि एकंदरीत ऐतिहासिक सातारा म्हणून आपण ओळखतो या सातारा जिल्ह्याला. या सातारा जिल्ह्याला वेगवेगळे पार्श्वभूमी लाभलेले आहे, या ठिकाणी क्रांतिकारक जन्मलेले आहेत. मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगेन, साताऱ्याविषयी सखोल माहिती किंवा साताऱ्याविषयी हे प्रश्न तुम्हाला आता फेसबुकवरती सुद्धा पाहायला मिळणार आहेत. यासाठी तुम्हाला फक्त एक काम करायचं आहे, फेसबुकवरती सलाम सातारा हे पेज लाईक करायचं आहे. तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि हे प्रश्न तुम्हाला या पुस्तकात मिळणार आहेत, या पेजवरती मिळणार आहेत. या ठीक महाराष्ट्र में आए जाने वाले शहरों में से एक शहर है सतारा. पुणे बेंगलोर हाईवे पर स्थित यह शहर 16वीं सदी की याद दिलाता है जो किसी समय मराठा एम्पायर की राजधानी था. ऐसे तो यह शहर केवल इतिहास की एक धुंधली याद है, लेकिन बात करें यहां मौजूद किसी ऐसे होटल या रेस्टोरेंट की जहां का जायका अपने आप में एक मिसाल है, तो उसमें एक नाम आता है होटल महिंद्रा एग्जीक्यूटिव. ये होटल मैंने 1995 से मैंने स्टार्ट किया, तो ये मुझे इसकी वजह से लगा कि मैं जब भी ट्रायल करता था तो ढाबे पे रुकना ज़्यादा पड़ता था मुझे. मैं जब भी जाता ढाबा, क्लीननेस ये सब नहीं था उधर ढाबे के ऊपर, तो मैं सोचा अपन अगर समझो डाल दिया होटल और एग्जीक्यूटिव क्लास जो ट्रैवल करते हैं उनके लिए अगर कंफर्टेबल हो जाए, तो मैं स्टार्टिंग से ही एसी डाइनिंग हॉल, एसी कॉफ़ी शॉप, एसी परमिट रूम ये सब मैंने विथ लाइसेंसेस मैंने चालू कर दिया. कितना बड़ा हो वो छोटा हो, किसी के साथ ड्राइवर के साथ बैठ के चाय पीते, कभी मिनिस्टर के साथ चाय पीते, तो ऐसा फ़र्क नहीं समझता. मैं खुद ही जैसा मुझे अच्छा लगता है मैं कर देता हूँ. तो वो शायद कस्टमर या मेरे गेस्ट को अच्छी लगी और उन्होंने मेरा 18 साल से वही कस्टमर्स और एडिशनल नया कस्टमर माउथ पब्लिसिटी बन के आ रहे. ये डिलक्स है, सुपर डिलक्स है, एसी नॉन एसी रूम्स है. तो मैं शुरू में दोनों रखा एसी नॉन एसी, लेकिन बाद में मैंने पूरा 100% एसी रूम्स कर दिया. इस जॉइंट पर एम्पल कार पार्किंग फैसिलिटी से लेकर
प्लेइंग एरिया तक सभी फैसिलिटीज मौजूद हैं। जयसिंगराव मल्हारीकर हायस्कूल मध्ये आता आपण उभे आहोत, आपल्याबरोबर मुले आहेत, त्यांना काही कविता म्हणायच्या आहेत, काही ओळी गुणगुणायच्या आहेत, त्या आपण बोलूयात। तुमचं नाव सांगा आणि तुम्हाला काय बोलायचं ते सांगा। श्वेता रोकडे माझं नाव आहे आणि मला सावित्रीबाई फुले यांच्याविषयी थोडे काही माहिती सांगायची आहे। बोल। उंच जरी उडावे वाटे तरी वाटेत होते असंख्य काटे, या काट्यातून ज्यांनी मार्ग काढिले त्या होत्या सावित्रीबाई फुले। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आज मुली शिक्षण घेत आहेत, ते फक्त सावित्रीबाईंमुळे शक्य झाले। सावित्रीबाई फुले यांच्यामुळे मुली आज उंच उंच पदावर आहेत। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे बालपण नायगाव येथे झाले। त्यांचे पती ज्योतिराव गोरे हे होते। त्यांचे मूळ आडनाव गोरे हे होते, पण त्यांचा फुले विकण्याच्या व्यवसायामुळे त्यांना गावकरी गोरे न म्हणता फुले या नावाने ओळखू लागले। त्यांनी त्या पहिल्या स्त्री शिक्षिका होत्या व त्यांना पहिल्या स्त्री शिक्षिका व पहिल्या मुख्याध्यापिका याचा मान मिळाला। शेवटी मी अशा थोर व्यक्तिमत्व असलेल्या स्त्रीबद्दल दोन ओळी म्हणू इच्छिते। स्त्री शिक्षणाची तिची क्रांती होती मोठी, म्हणूनच सावित्रीबाईंना माझे प्रणाम कोटी कोटी। जय जय महाराष्ट्र। अगदी बरोबर, खूप सुंदर अशी कविता या ठिकाणी सादर झालेली आहे। खूप सुंदर अशी कविता या ठिकाणी सादर झालेली आहे आणि खरंच स्त्री शिक्षणाचा वारसा किंवा स्त्री शिक्षणाची सुरुवात ह्या सुरू केलेल्या या सावित्रीबाईंना आमचा खरंच मनापासून सलाम। या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केलेले कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी काही मुली आपल्याशी बोलू इच्छितात, त्यांच्याशी बोलूयात। तुझं नाव सांग आणि तुला काय वाटतं कर्मवीर भाऊराव पाटीलांचं ते सविस्तर बोल। माझे नाव किरण पवार, आज मी रयत शिक्षण संस्थेत ज्या संस्थेमध्ये शिकत आहे ते डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी मी थोडी माहिती सांगणार आहे। सातारा सप्तारा, सातारा सितारा, सातारा सातदरा असा हा सातारा कर्मवीरांचा सातारा झाला। माणूस कित आणते ते शिक्षण, आपली शेती, आपले आरोग्य, आपला समाज याविषयीचे शिक्षण डोंगर कपारीला सुरू झाले होते। अमृतपानाने नाहून निघाले होते। अमृतपान घडवणारा हा अमृत कुंभोत्सव मानकरी होता। वानरेला तोरण मानणाऱ्या कुंभोज या गावी 1887 रोजी कर्मवीरांचा जन्म झाला। त्यांचे पुढे त्यांचा पालनपोषण लक्ष्मीबाई पालनपोषण त्यांच्या व आईने केले। त्यांच्या आईचे नाव होते गंगूबाई आणि त्यांच्या वडिलांचे नाव होते पायगोंडा। त्यांचे मूळ गाव एतवडे बुद्रुक हे होते। त्यांनी पुढे महारमांगांसाठी अनेक शाळा उभ्या केल्या। जातीभेद नष्ट केला। पुढे त्यांचा विवाह व लक्ष्मीबाईंशी झाला। लक्ष्मीबाईंनीही त्यांना या कार्यामध्ये फार मोठी मदत केली। कर्मवीरांनी खरोखर आज या समाजामध्ये जर जागृती घडून आणली नसती तर आज आपण या युगामध्ये शिकत आहोत तर कारण कर्मवीरांनी अनेक महारमांगांसाठी शाळा उभ्या केल्या, जातीभेद नष्ट केल्यामुळेच। अशा या कर्मवीरांबद्दल निजत असे हे कर्मवीरांना खरोखरच खूपच वंदनीय आहेत। निजदेहाचे झिजुनी चंदन तुम्ही वे दिले इथे करकन आणि फुलवले हसरे नंदन, स्मृतीचं तुमच्या शतशावंदन। असे हे कर्मवीरांना आज आपल्यात नाही परंतु यांच्या स्मृतीस आणि यांच्या कार्यास माझा सलाम। एवढी मी माझी माहिती संपवते। अगदी बरोबर आणि सुंदर अशी कर्मवीरांविषयी माहिती या मुलीनं आपल्याला सांगितलेली आहे। आपल्याबरोबर काही मुलं आहेत, त्या मुलांनाही काहीतरी बोलायचं आपल्याशी, त्यांना विचारूयात नक्की काय त्यांना बोलायचं। तुझं नाव सांग। माझं नाव आसिफ दीक्षित आहे। मी आता 10वीतील विद्यार्थी आहे आणि मी जी एस सीला मला स्कूलमध्ये शिकतो आणि या शाळेची स्थापना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केलेली आहे आणि या शाळेमध्ये खेड्यातील ही शाळा असून या शाळेमध्ये संगणकाची सोय करून दिलेली आहे। त्यामुळे मुलांना संगणकाचं ज्ञान घेणे आणि शाळेमध्ये कम्प्युटरवर सर्व लेसन्स घेणे सोपे जाते। विज्ञानाचे प्रयोग आणि सर्व शिक्षक अनुभवी शिक्षकांचा शिक्षक स्टाफ आहे। त्यामुळे मुलांना कोणतीही अडचण असेल तर शिक्षक
ते अडचण दूर करण्यास नेहमी तयारीत असतात. आणि एखाद्या विद्यार्थ्याला जर एखादा प्रश्न विचारायचा असेल अथवा एखादी शंका विचारायची असेल तर ते शिक्षकांशी थेट संपर्क साधू शकतात अथवा शिक्षक त्यांची शंका दूर करतात. आणि सर्व विद्यार्थ्यांना धड्याप्रमाणे आम्हाला LCD वर सर्व धडे दाखवले जातात, त्या धड्यांबद्दल माहिती दिली जाते. आणि त्याचप्रमाणे विज्ञानाचे प्रयोगशाळेत करून दाखवले जातात. आणि वेगवेगळ्या रसायन वस्तू यांबद्दल माहिती दिली जाते. त्याचप्रमाणे आमच्या शाळेतील खो खोचे मैदान बास्केटबॉल यासारखे क्रीडा खेळही घेतले जातात. आणि आमच्या शाळेमध्ये खो खोची टीम प्रत्येक वर्षी जिल्हास्तरीयवर निवडून येते. आणि आमच्या जिल्हास्तरावर निवडून येते. आमच्या शाळेतील निकाल गेली 10 वर्षे 90% आसपास लागत आहे. गेली 4-5 वर्षे आमच्या शाळेचा निकाल 100% लागत आहे. तर अशा प्रकारे या शाळा आपल्याला या ठिकाणी दिसते. आपल्याला या शाळेविषयी, साताऱ्याविषयी आणि अनेक वेगवेगळ्या व्यक्तींविषयी आपल्याला माहिती या मुलांनी दिलेली आहे. एक छोटासा मुलगा आपल्या बरोबर आहे, तुझं नाव सांग मित्रा. योगेश, तू काय सांगशील, तुला काय बोलायचं? शाळा मला खूप आवडते. मी साताऱ्यात राहतो पण मला या शाळेत येण्याचा एक वेगळाच आनंद वाटतो. या शाळेतले शिक्षक वर्ग खूपच चांगले आहेत. जे शिक्षक आम्हाला मार्गदर्शन करतात ते शिकून घेण्याचा आम्हाला खूप वेगळाच आनंद वाटतो. इथे निसर्गरम्य ही शाळा आहे आणि या निसर्गरम्य परिसरात अभ्यास करताना आम्हाला खूप मज्जा येते, आनंद वाटतो. या शाळेत खो खो, कबड्डी, बास्केटबॉल वेगवेगळे खेळ घेतले जातात. तसेच शासनामार्फत वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. LCD कॅम्प्युटर यामार्फत आम्हाला टीचिंग केलं जाते. हे खूपच चांगले शिकवतात सर. तर अशा प्रकारे सुंदर माहिती या ठिकाणी आपल्याला मिळते. या ठिकाणी आणखी कुणाला बोलायची इच्छा असेल तर आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. तुझं नाव सांग. प्रियांका मोरे. काय सांगशील तुला काय बोलायचं? मला सावित्रीबाई विषयी बोलायचं आहे. हा बोला. नमस्कार, माझे नाव प्रियांका मोरे. सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाचा पाया घातला. स्त्री शिक्षणाची आई सावित्रीबाई, भारतीय पहिल्या स्त्री शिक्षिका व पहिल्या मुख्याध्यापिका म्हणून आपण ज्यांना ओळखतो त्या सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा पुणे येथे भिडे या वाड्यात काढली. त्यांच्या कार्यामुळे आपण आज स्त्री शिक्षण घेऊ शकता आहेत. पुरुषांच्या बरोबर स्त्रिया सुद्धा काम करू शकतात. हे फक्त सावित्रीबाईंमुळे शक्य झाले आहे. सावित्रीबाई फुले यांनी स्वतः शिक्षकी पेशाचे अध्यापन घरी अध्यापन करून दुसऱ्यांना शिकवले. अशा या क्रांतीवीरेस माझे कोटी कोटी प्रणाम. जाता फक्त एवढेच म्हणेन, अरे अगं ऐसे नजारे लेकिन वेसा नजारा देखाणे. अरे अगं ऐसे नजारे लेकिन वेसा नजारा देखाणे. आसमान छटके देखा लेकिन सावित्रीबाई जैसा सितारा देखाणे. सावित्रीबाई जैसा सितारा देखा. सलाम सातारा. अगदी बरोबर आहे. आणि अशा प्रकारे सुंदर माहिती या मुलीनं आपल्याला दिलेली आहे. आणि एकूणच आजचा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतला जयसिंगराव मल्हारी करपे हायस्कूल. या ठिकाणच्या मुलांमध्ये असलेली चमक आणि मुलांमध्ये असलेलं ज्ञान आज आपण पाहिलं. एका कार्यक्रमात 3 विजेते सलग मिळणं ही खरंच मोठी गोष्ट आहे. आणि या ठिकाणी आज आपण कार्यक्रम घेतला, या ठिकाणच्या मुलांविषयी बोललो आपण, या शाळेविषयी बोललो आणि एकंदरीत साताऱ्याविषयी आपण बोललो. तर याच ठिकाणी आज मी तुमचा निरोप घेणार आहे. तत्पूर्वी काही गोष्टी आहेत की साताऱ्याविषयी ही सगळी माहिती किंवा साताऱ्याविषयीचे अनेक प्रश्न उत्तरं तुम्हाला आता फेसबुकवरती सुद्धा पाहायला मिळणार आहेत. ही माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला फक्त करायचं एवढंच, फेसबुकवरती सलाम सातारा हे पेज तुम्हाला लाईक करायचं आहे. या पेजवरती तुम्हाला दररोज वेगवेगळी माहिती आणि साताराबद्दल असलेले प्रश्न तुम्हाला मिळत राहणार आहेत. हा कार्यक्रम तुमच्याही या ठिकाणी व्हावा असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. आमचा पत्ता आहे 11 रविवार पेठ, पोई नाका, सातारा. आणि आमचा फोन नंबर आहे 96-23-680-799. आमचा पत्ता पुन्हा एकदा 11 रविवार पेठ, पोई नाका, सातारा. आमचा फोन नंबर 96-23-680-799. आज याच ठिकाणी तुमचा निरोप घेतो. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम सलाम सातारा. व्हिडिओ जर्नालिस्ट आशुतोष ताटे, दिनेश पवार, विवेक फरांदे, सोबत मी स्वप्नील घोरपडे, सातारा.
महाराष्ट्र में आए जाने वाले शहरों में से एक शहर है सतारा। पुणे बेंगलोर हाईवे पर स्थित ये शहर 16वीं सदी की याद दिलाता है, जो किसी समय मराठा एम्पायर की राजधानी था। ऐसे तो ये शहर केवल इतिहास की एक धुंधली याद है, लेकिन बात करें यहां मौजूद किसी ऐसे होटल या रेस्टोरेंट की जहां का जायका अपने आप में एक मिसाल है, तो उसमें एक नाम आता है होटल महिंद्रा एग्जीक्यूटिव। ये होटल मैंने 1995 से मैंने स्टार्ट किया, तो ये मुझे इसकी वजह से लगा कि मैं जब भी ट्रायल करता था तो ढाबे पे रुकना ज़्यादा पड़ता था मुझे। मैं जब भी जाता ढाबा, क्लीननेस ये सब नहीं था उधर ढाबे के ऊपर, तो मैं सोचा अपन अगर समझो डाल दिया होटल और एग्जीक्यूटिव क्लास जो ट्रैवल करते हैं उनके लिए अगर कंफर्टेबल हो जाए, तो मैं स्टार्टिंग से ही एसी डाइनिंग हॉल, एसी कॉफ़ी शॉप, एसी परमिट रूम ये सब मैंने विथ लाइसेंसेस मैंने चालू कर दिया। कितना बड़ा हो वो छोटा हो, किसी के साथ ड्राइवर के साथ बैठ के चाय पीते, कभी मिनिस्टर के साथ चाय पीते, तो ऐसा फ़र्क नहीं समझता। मैं खुद ही जैसा मुझे अच्छा लगता है मैं कर देता हूँ, तो वो शायद कस्टमर या मेरे गेस्ट को अच्छी लगी और उन्होंने मेरा 18 साल से वही कस्टमर्स और एडिशनल नया कस्टमर माउथ पब्लिसिटी बन के आ रहे। ये डिलक्स है, सुपर डिलक्स है, एसी नॉन एसी रूम्स है, तो मैं शुरू में दोनों रखा एसी नॉन एसी, लेकिन बाद में मैंने पूरा 100% एसी रूम्स कर दिया। इस जॉइंट पर एम्पल कार पार्किंग फैसिलिटी से लेकर किड्स प्लेइंग एरिया तक सभी फैसिलिटीज मौजूद हैं।